कोरेगाव भीमा येथे दरवर्षी 1 जानेवारीला दलित बांधव लाखोंच्या संख्येने जमतात. 1 जानेवारी 1818 झालेल्या कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर 49 सैनिकांची नावं कोरली. सैनिकांच्या तुकडीने दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून इथं विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी 1 जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा विजयस्तंभाला भेट देऊन शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी 1 जानेवारीला येथे अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. दरवर्षी येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आज देखील लाखोंचा जनसागर या ठिकाणी पाहायला मिळाला. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज पहाटेपासूनच भीम सैनिकांनी गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भीमा कोरेगाव येथे दाखल होत भल्या पहाटे विजयस्तंभाला अभिवादन केलं. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ भारताच्या इतिहासातील शौर्याचं प्रतीक आहे. यंदाच्या अभिवादन सोहळ्यासाठी विजयस्तंभाला 4.5 टन वजनाच्या विविध फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. शौर्य दिनानिमित्त राज्यभरातून अनेक भीम सैनिक रविवारी रात्रीच कोरेगाव भीमा परिसरात दाखल झाले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात आलाय. सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असणारा विजयस्तंभ 75 फूट उंच आहे. विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट, भीम गीते आणि लोटलेला निळा सागर असं उत्साही वातावरण इथे पाहायला मिळतं.